शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिविधानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। आपण श्रावण महिन्यातल्या कहाण्या पाहत आहोत। श्रावण महिन्यामध्ये कहाण्यांना फार महत्त्व आहे। प्रत्येक कहाणीतून काही ना काहीतरी बोध हा होतच असतो आणि हा बोध करून देण्यासाठी तर पूर्वजांनी कहाणीचा वापर केलेला आहे। आता हेच बघा ना, श्री महाविष्णूंची कहाणी काय सांगितलं आहे या कहाणीमध्ये, ऐका परमेश्वरा महाविष्णू तुमची कहाणी। काशीपूर नगर सुवर्णाचा वड, भद्रकाली गंगा नववाडी 52 तिथं एक सत्क्या ब्राह्मण तप करीत आहे। किती मोठा वाई पत्ता हा, काय करतोय तो? तर सकाळी उठतो, खांदी कुऱ्हाड घेतो, वनात जातो, वनाची फळं आणतो, त्याचा उत्तम पाक करतो, त्याचे 5 करतो, एक देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीस देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणास देतो, गाईचा गाईस देतो आणि उरला सुरला 5 हा आपण खातो। असं करता करता नख रुपली, बोट खुपली, अंगी रोम वाढीन नले, मस्तकी जटा वाढीन नल्या, 88,000 वर्ष तपास भरली। किती वर्ष तप, पूर्वजांचं आयुष्य तरी किती होतं, 88,000 वर्ष एवढं तप कोणाकारणे करतो, महाविष्णू भेटावा या कारणे करतो। कपोत कपाती कपोती म्हणजे टिटवी, कपोत म्हणजे टिटवी, कपोत कपोती एक वृक्षावर बसली होती। ती त्याला विचारू लागली, भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणी तर चालतोस, मुखी तर वत्तोस, एवढं तप कोणाकारणे करतोस, म्हणजे चालतोयस, बोलतोय, सगळं व्यवस्थित आहेस, तसं मग तप कशासाठी चाललंय तुझं? तर त्यावर तो ब्राह्मण सांगतो, महाविष्णू भेटावा या कारणे करतो। शेष शयनी सुवर्ण मंचकी महाविष्णू निजले होते। तिथं येऊन कपोत कपोती सांगू लागली, काशीपूर नगर सुवर्णवड भद्रकाली गंगा नववाडी 52 तिथं एक सत्क्या ब्राह्मण तप करीत आहे। काय करतो? सकाळी उठतो, स्नान संध्या करतो, विभूतीचे लेपन करतो, तिबोटी लंगोटी घालतो, खांदी कुऱ्हाड घेतो, वनात जातो, वनाची फळं आणतो, त्यांचा पाक उत्तम पाक करतो, त्याचे 5 करतो, देवाचा देवाला देतो, उरलं सुरलं आपण खातो। असं करता करता नख रुपली, बोट खुपली, म्हणजे किती नख वाढली त्याची, आता एवढे वर्ष त्यांनी तप केलं म्हटल्यावरती साहजिकच आहे ना असं म्हणणं। नख रुपली, बोट खोपली, अंगी रोम वाढीन नले, मस्तकी जटा वाढीन नल्या, 88,000 वर्ष तपास भरली, एवढं तप कोणाकारणे करतो, तर महाविष्णू भेटावा या कारणे करतो। महाविष्णू बरं म्हणाले, पटकन उठले, पायी खडावा घातल्या आणि ब्राह्मणाजवळ येऊन उभे राहिले। अहो, पण महाविष्णू
असे त्याच वेशामध्ये येऊन उभे राहिले असतील का हो? पाई खडावा झालो लगेच? नाहीच. भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणी तर चालतोस, मुखी तर वत्तोस, एवढं तप कोणाकारणे करतोस? त्यांनी पण येऊन तोच प्रश्न विचारला. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, महाविष्णू भेटावा या कारणे करतो. तेव्हा ते स्वतः महाविष्णू म्हणाला, तो महाविष्णू तो मीच. असं म्हणाले, कशानं भेटावा, कशानं ओळखावा, असाच भेटेन असाच ओळखेन. शंख चक्र गदा पितांबरधारी अयोध्याचारी माघारी वळला, तो महाविष्णूची मूर्त झाला. म्हणजे आधी जे वेगळं रूप घेऊन आलेला जो ब्राह्मण होता, वेगळ्या वेशामध्ये ब्राह्मणाजवळ आलेला महाविष्णूनी मूळ रूप धारण केलं. शंख चक्र पितांबर अयोध्या धारी जो राम आहे, त्या म्हणजेच महाविष्णूचं रूप त्यांनी प्रकट साक्षात त्याच्यासमोर उभं राहिलं. भल्या रे भक्ता शरणांगता. महाविष्णू प्रकट झाल्यावरती आपल्या भक्ताला काय म्हणाले असतील? भल्या रे भक्ता शरणांगता, राज्य माग, भांडार माग, संसारीचं सुख माग. ब्राह्मण म्हणाला, राज्य नको, भांडार नको, संसारीचं सुख नको. तुझी माझी एक स्तुती, तुझं माझं एक आसन, तुझी माझी एक शेज, तुझी माझी एक स्तुती कुठं करावी? देवद्वारी भल्या ब्राह्मणाच्या आश्रमी. असं त्याला एकरूप केलं. काय हवं होतं त्या ब्राह्मणाला? तर तुझं माझं एक आसन हवं होतं. संसारीचं सुख हवं होतं का? नाही. राज्य हवं होतं, भांडार हवं होतं? नाही. कशासाठी त्यांनी जप तप केलं होतं? तर त्याला फक्त महाविष्णू हवे होते. त्यांच्याबरोबर राहायचं होतं, त्यांच्यामध्ये सामावून जायचं होतं, त्यांच्याशी एकरूप व्हायचं होतं. एक शेज, तुझी माझी एक स्तुती कुठं करावी? तर आणि देवद्वारी, म्हणजे तुझ्याच ठिकाणी, भल्या ब्राह्मणाच्या आश्रमी. असं त्याला एकरूप केलं. महाविष्णूची गाणी ऐकती, त्याचं किलमिष पातक हरती, नित्य गाणी करती, त्यांना होय विष्णुलोक प्राप्ती. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सफळ संपूर्ण. अहो, देवभक्ताचं नातं हे असंच असतं. काय मागायचं असतं देवाजवळ? जप तप करून काय मागायचं असतं? पूर्वीच्या काळी जप तप करून अनेक वर मागितले जायचे, देव प्रसन्न करायचे आणि त्यांच्याकडे राक्षसांनी तर वर मिळवले होते, ते वर असेच मिळवले होते. पण त्या राक्षसांनी जर असं मागितलं असतं तर हाहाकार जमाजला असता आत्तापर्यंत, पृथ्वी तर नष्टच झाली असती. मला जप तप आणि हे पाच हिस्से करून भोजन वगैरे सगळं हे कहाणी वाचल्यावरती मला मात्र समर्थांची आठवण झाली. अहो, 12 वर्षाचे समर्थ जेव्हा टाकळीला आले त्यावेळेला त्यांनी तपश्चर्या केली. नंतरचे 12 वर्ष त्या तपश्चर्येच्या कालावधीमध्ये सुद्धा असंच तपाचरण केलेलं आहे. त्यांनी सुद्धा भिक्षा मागून आणावी, आपल्या ती पाण्यामध्ये बुडवून
काढावी, त्याचा गोळा करावा, त्याचे भाग करावे, एक रामाला अर्पण करावा, एक गाईला अर्पण करावा आणि एक आपण खावा। म्हणजे खरंच देव आणि भक्त म्हणजे भक्त त्याच्याशी एवढा एकरूप झालं पाहिजे। म्हणजे भक्तांनी आत्मनिवेदन भक्ती जी म्हणतात ना ती ही, आत्म्याची तळमळ जी म्हणतात ना ती ही। काही दिवसापूर्वी माझ्या एका मैत्रिणींनी प्रसाद मागितला होता, म्हणजे शिवथरवळीमध्ये आमच्या साधना सप्ताहामध्ये प्रसाद मागतात। तो प्रसाद कोणता मागितला जातो? हाच प्रसाद मागितला जातो की त्या ह्याच्यातून या हृदयाचं त्या हृदयी फक्त म्हणजे देव आणि भक्ताचं एकरूप होणं हेच त्याच्यातून सांगितलेलं जातं। आणि देवाजवळ तेच मागायचं असतं, फक्त तीच भक्ती मागायची असते, तीच तपश्चर्या करायची असते, तीच खरी साधना आहे। म्हणून तर म्हणायचं असतं काय तर पावन भिक्षा दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपतामज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दासमणे मज दे रे राम, श्री राम जय राम जय जय 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 राम। हीच सगळ्यात सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, आत्मनिवेदन भक्ती। आणि हीच भक्ती म्हणजे विभक्त न करणारी अशी ही भक्ती, हीच आम्हाला आमच्या हातून घडावी एवढीच मी समर्थचरणी विष्णूचरणी प्रार्थना करते। आणि माझी ही सेवा समर्थचरणी विष्णूचरणी अर्पण करते। जय जय रघुवीर समर्थ।